आपल्यासोबत शिवसेना आमदार मनीषा कायंदे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ताई, एकंदरीत पाहतोय आज निकाल लागतोय विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा, काय वाटतं कशा प्रकारे हा निकाल असतो? सगळ्या जागा आम्ही जिंकू यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे. आणि बघा, हे सुशिक्षित मतदार आहेत, पदवीधर आहेत, शिक्षक आहे. शिक्षकांसाठी, पदवीधरांसाठी या सरकारने शिक्षक भरती कधी नव्हे तर मोठ्या प्रमाणात सुरू झाली. शिक्षकामध्ये शाळांच्या अनुदानाचे विषय ते मार्गी लागले, काही छोटे विषय राहिलेले आहेत. आणि त्यामुळे नक्कीच शिक्षक वर्ग आमच्या पाठीशी आहे. नाशिकमध्येही आम्ही ती जागा जिंकू, मुंबईची जिंकू. पदवीधर देखील कोकणातली आहे, निरंजन डावखरे आहे, त्यांचा तर विजय निश्चितच आहे असं मानतो. आणि लवकरच ते पुन्हा सभागृहात येतील. पण नक्कीच एकंदरीत पाहतोय की आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे, दुसरा आठवडा सुरू झालेला, अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये चर्चा झाली होती ती मुंबईच्या होर्डिंगची, ज्याच्यामध्ये तुमचीच विरोधी आमदार होते शिवसेनेचे, त्याच्यातच तुटू नेहमी झाल्याचं पाहायला मिळेल. नेमकं काय घडलं, कुठला विषय बोलतात? जी होर्डिंगची घटना घडली होती त्या संदर्भात. नाही बघा, त्या दिवशी सभागृहात केवळ म्हणजे अनिल परब जे आहेत माननीय सदस्य, त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग असतात ते कोणी उतरत नाही, आमचेच होर्डिंग उतरवले जातात. त्यामुळे मी असं म्हटलं की कोणीही इकडे ढोंगीपणा करू नये. सगळ्याच पक्षांचे अनधिकृत होर्डिंग्ज आहे, सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते बॅनर्स लावत असतात, काही बिना परवानगी असतात, काही परवानगी घेऊन असतात. त्यामुळे केवळ मुख्यमंत्र्यांच्याच नावचे होर्डिंग उतरत नाही वगैरे हा विषय होता. आणि त्यातून आमची थोडी तुतुमिमी झाली. नक्कीच आता पाहतोय की विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येत आहेत, कसं पाहतात या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळावी असं वाटतं? विधान परिषदेच्या निवडणुका हो, आता निश्चितच मला पुन्हा संधी मिळावी अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे. सभा आपण सर्वजण पाहताय, गेली अनेक वर्ष, जवळजवळ आता 3 दशकं मी राजकारणात आहे. आणि विधान परिषदेमध्ये सभागृहाच्या आत असेल बाहेर असेल, माझी कामगिरी समाधानकारक आहे, उल्लेखनीय झालेली आहे असं मला वाटतं. मी माझं अनालिसिस केलं तर त्यामुळे निश्चितच पक्ष नेतृत्व माझ्या नावाचा विचार करतील असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, ज्या अर्थसंकल्पातून योजना मांडल्या ज्याच्यामध्ये महिलांसाठी जी योजना आली होती माझी लाडकी बहीण, यानंतर महिलांनी राखीसुद्धा एकनाथ शिंदेंना मांडली, मात्र या योजनेतून केवळ महिलांची फसवणूक होते असा आरोप विरोधक करतात. नाही बघा, विरोधक नीट अभ्यास करत नाही. ज्या महिला अत्यंत गरजू आहे, आता त्याचे निकष आहे, आपण तो जी आर आला आहे तो पण सगळ्यांनीच वाचलेला आहे. त्यामुळे बघा, सरकारी मदत योग्य माणसाला जावी. आणि योग्य माणूस निश्चितच त्या क्रायटेरियामध्ये बसतो का? मला असं वाटतं इवन 25-1 लाख महिलांना, 50-1 लाख महिलांना जरी मदत मिळाली तरी ते ती चांगलं आहे ना, कोणाला तरी फायदा होतोय. अगदीच तुम्ही विचारच करत नाही. आज बघा, ST मध्ये 50% डिस्काउंट तिकीटमध्ये, आजपर्यंत कुठल्याच सरकारला कधी हे सुचलं नाही. आज बघा, ST मध्ये महिला लाखोंच्या संख्येने प्रवास करतायत. ST जी तोट्यामध्ये होती ती आता नफ्यामध्ये येऊ लागली आहे. हा निर्णय स्वागतार्ह नाही आहे का? त्याच्यामुळे महिलांसाठी बघा, 21-60 या वयोगटातल्या महिलांसाठी कोणतीच योजना नव्हती. त्या आणि इतर योजनांचा ज्यांना लाभ मिळत नाही आहे अशांना ते मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाला कुठे ना कुठे 1-4 पैसे हाताशी असतील अशी ती योजना आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या शिवसेना आमदार मनीषा कायंदे. एकंदरीत पाहतोय की ज्या योजना आहेत, महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या त्यातून आपण पाहतोय की याचा नक्कीच फायदा ज्या गरजू महिला आहेत त्यांना होणार. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी, सौम्य वैभव पाटील, मुंबई.